या बातमीपत्राचे प्रायोजक असत सुजय मसाल्यांचा सुजय स्वाद, झणझणीत मसाल्यांसाठी एकच नाव। नमस्कार गाववाल्यांनो, कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। बघूया महत्त्वाच्या बातम्या। शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी खास सीएम शिंदे कुडाळ दिले होते। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तान कोकणातले बडे नेते एकाच व्यासपीठा इल्ले बघूक गावले। मुख्यमंत्री आपल्या सिंधुदुर्गात येतले, त्यामुळे ते काय घोषणा करतले ह्याची वाट सगळे बघितच होते। बघूया मुख्यमंत्र्यांचो यो दौरो कसो होतो, मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गासाठी काय घोषणा केल्याने। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात दिले होते। त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली। सिंधुदुर्गातल्या सगळ्या तालुक्यातून एसटी भरून माणसं त्या कार्यक्रमाक पोहोचले। सावंतवाडीतलो कार्यक्रम थोडो लांबलो आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे कुडाळ दिओ बरोच उशीर झालो। सकाळपासून माणसं शिंदेंची वाट बघी होती। उन्हामुळे लोक हैराण झाली होती, तरीसुद्धा कुडाळचा सभागृह खचाखच भरलेला होता। शेवटी एकदा मुख्यमंत्री कुडाळात पोहोचले तेव्हा काय सगळ्यांना हायसा वाटला। मुख्यमंत्र्यांचा जोरदार स्वागत करण्यात आला। लोकांनी मोबाईलचे फ्लॅश लाईट सुरू करीत त्यांचा स्वागत केल्याने ही समोरची गर्दी बघून मुख्यमंत्र्यांका बरा वाटला। इतको उशीर जाऊनही लोक कार्यक्रमाक रवली म्हणून त्यांच्यानी सगळ्यांचे आभारही मानले आणि माफीही मागितल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तान कोकणातले बडे नेते एकाच व्यासपीठावर बघूक गावले। त्यामुळे मुख्यमंत्री आता कोणती घोषणा करतलेत ह्याची सगळ्यांका उत्सुकता होती। कोकणच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण निर्माण करतोलो, हैल्या उत्पादनार म्हणजेच बोंडू भिरंडारनी चालणारे उद्योग उभारतोलो असा म्हणत बरीच वर्ष रखडलेली कामं लवकर पूर्ण करतोलो असा त्यांच्यानी आश्वासनही दिल्याने तर आता मुंबईतून सिंधुदुर्गात 4 तासात पोचाक गावताला म्हणून ग्रीनफील्ड रस्तो तयार करतोलो अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मात्र एकंदरीत भाजप शिवसेनेन ह्या निमित्तान शक्ती प्रदर्शन केला अशीच चर्चा सुरू होती। कुडाळ शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सकाळपासूनच लोकांची गर्दी होती। जिल्ह्यातून लोक या कार्यक्रमासाठी पोहोचली, सकाळपासूनच ही लोक मुख्यमंत्री येऊची वाट बघी होते। बघूयात कुडाळात खचाखच भरलेला सभागृह। सावंतवाडीकरांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। सत्कार समिती अध्यक्ष आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला। तर संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुलाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नारळ फोडण्याचा मान युवराज लखमराजेंका दिला।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 30 ते 40 कोटी रुपयांची कामांचा भूमिपूजन सावंतवाडीत करण्यात आला. संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कैलासवासी रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम ह्याच्या वांगडा क्रीडा संकुलाचा भूमिपूजनही करण्यात आला. ह्याच्यातल्या 28 कोटींची 2 टप्प्यात उभारण्यात दिलेल्या भव्य संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडईचा भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात दिला. तर या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नारळ फोडण्याचा मान युवराज लखमराजे सावंत भोसलेंका दिलो. सावंतवाडीकरांच्या वतीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचो नागरी सत्कार करण्यात दिलो. सत्कार समिती अध्यक्ष आणि सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते हो नागरी सत्कार करण्यात दिलो. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सावंतवाडी दिलेले एकनाथ शिंदे सावंतवाडीकरांच्या प्रेमात भारावून गेले. भगवे शाल, नारळ, गणेशाची मूर्ती आणि सावंतवाडीची ओळख असलेलो गंजीफ देत त्यांचा सन्मान करण्यात दिलो. मुख्यमंत्री शिंदे यांच्यानी सावंतवाडी शहरात 100 कोटींपेक्षा अधिक निधी दिल्याबद्दल त्यांचा हो सत्कार करण्यात दिलो. झणझणीत मसाल्यांसाठी पीठ माडाची वाडी तालुका कुडाळ. मोबाईल 82 75 53 80 99. सुजय मसाल्यांचा सुजय स्वाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यासाठी सावंतवाडीत कार्यक्रम होतो. बाकीच्या नेत्यांची भाषणं सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री केसरकर एकमेकांवांगडा काहीतरी बोलावते. मंत्री केसरकर त्यांना काहीतरी सांगूचा प्रयत्न करी होते आणि त्या मुख्यमंत्र्यांका पटाना होता असा व्हिडिओ दिसता. ह्यो व्हिडिओ कोकण सात लाईव्हच्या कॅमेऱ्यात कैद झालो. असा काय सीएम शिंदे मंत्री केसरकर एकमेकांवांगडा बोलावते ह्याची चर्चा रंगली आहे. सिंधुदुर्गात 2 ठिकाणी सीएम शिंदेंचे कार्यक्रम झाले. कुडाळ आणि सावंतवाडीत हे कार्यक्रम झाले. यावेळी सीएम शिंदेंनी मालवणीतून आपल्या भाषणाक सुरुवात केली. मालवणीतून केलेल्या सुरुवातीमुळे मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गकरांची मना जिंकली. माका आजची ही गर्दी बघून आनंद झालो, खूप आनंद झालो. तुम्ही कसे असाल? बरे असत ना? सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. मी का म्हणालो, कारण कोकणातला माणूस हा बाहेरून फणसासारखा असतो पण आतून गोड गऱ्यासारखा असतो. कोकणामधल्या आपल्या लोकांमध्ये स्वभाव आणि संस्कृतीतला गोडवा जपणारं हे कोकण आहे. येवा कोकण आपलाच असा असं म्हणत मनापासून पाहुणचार करणारे हे आपले कोकण वासीय यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेले हे कोकण, याच कोकणातील निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण कारागिरांची भूमी असलेली सावंतवाडी.
कोकण कोकणचं पाहुणचार आणि आपलेपणा यो कायमच चर्चेचो विषय असता. आमच्याकडे कोणही येऊन दे आम्ही ते का रिकामी हाताने पाठवचो नाही ही आमची रीता. कुडाळ शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इले होते. त्यांचो असोच खास पाहुणचार करण्यात दिलो. कार्यक्रम संपल्यावर त्यांना खास हापूस आंब्याची पेटी भेट देण्यात दिली. रुची राऊत आणि लक्ष्मीबाई विटेकर यांच्यानी ह्या खास गिफ्ट मुख्यमंत्र्यांना दिला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ह्या गिफ्टसाठी आभार मानल्याने वेंगुर्ल्यातल्या जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या बाजूक असलेल्या शहर तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज क्वार्टरात लावलेला कुलूप उघडून सरकारी कामाची महत्त्वाची कागदपत्रात चोरीक गेल्याचा समोर आला होता. मात्र नंतर या कर्मचाऱ्यांनीच ती विकून टाकल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. पोलिसांनी केलेल्या तपासात तहसील कार्यालयाच्याच एका कर्मचाऱ्यांनी ती जुनी झाल्यामुळे आणि वाळवी लागल्यामुळे रद्दीत विकल्याचा संशय व्यक्त करण्यात दिला होतो. ह्याच्याबाबत अधिक तपास केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई सुरू करण्यात दिली अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यानी दिली. वेंगुर्ल्यात जुन्या तहसील कार्यालयाच्या बाजूक असलेल्या शहर तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज क्वार्टरात लावलेला कुलूप उघडून सरकारी कामाची महत्त्वाची कागदपत्रात चोरी केल्याची घटना 26 मे ते 1 जूनच्या कालावधीत घडली असल्याचा समोर आला होता. मात्र नंतर ही कागदपत्रा विकल्याची माहिती समोर आली. अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमका देतलोच. परत भेटाया पुढच्या आयतवाराक मालवणी बुलेटिन घेऊन. तवसर बघत रवा कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण साद लाईव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक असत सुजय मसाल्यांचा सुजय स्वाद. झणझणीत मसाल्यांसाठी एकच नाव